उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बाली यांच्या प्रयत्नाने स्थानिक विकास निधीतून आणि राज्य सरकारच्या योजनेद्वारे मंजूर निधीतील विविध विकास कामांचं भूमिपूजन तसेच लोकार्पण सोहळा आमदार महेश बाली यांच्या हस्ते रविवारी चौक विभागमध्ये करण्यात आला. यामध्ये विकास कामांमध्ये चौक बाजारपेठ अंतर्गत रस्ता आणि गटारे बांधणे 1,10,00,000, चौक शहरातील तलाव सुशोभीकरण करण्यासाठी 3 कोटी रुपये, चौक येथे सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी 1 कोटी रुपये, चौक ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 30,00,000 रुपये, चौक नवीन वसाहत बौद्धवाडा येथे सामाजिक सभा मंडप उभारण्यासाठी 50,00,000, तर तेथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी 20,00,000 रुपये, चौक नानिवडी येथे सभा मंडपसाठी 40,00,000 रुपये, तर अंतर्गत रस्ते यांच्यासाठी 25,00,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नमराची वाडी या आदिवासी वाडीत अंतर्गत रस्ते यांच्यासाठी 20,00,000 खर्च देण्यात आला आहे. ब्लू वेल या नवीन घरकुल सोसायटीत राहणाऱ्या रस्त्यावर 30,00,000 रुपये, तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतमध्ये अंतर्गत रस्ते 40,00,000 रुपये, वावरले ग्रामपंचायतमध्ये वावरले ठाकूरवाडी अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण 50,00,000 रुपये, खैराटवाडी रस्ता 10,00,000 रुपये, नर्सरीवाडी रस्ता 5,00,000 रुपये देण्यात आले आहे. चौक ग्रुप ग्रामपंचायतकडे जाणाऱ्या रस्त्यावर ग्रुप ग्रामपंचायत चौक आणि ग्रुप ग्रामपंचायत तुपगाव यांची कार्यालये आहेत. शिवाय याच मार्गावर चौक तुपगाव लोधिवली तलाठी कार्यालय आणि चौक मंडळ अधिकारी यांचेही कार्यालय आहे. चौक ग्रामीण रुग्णालय देखील याच मार्गावर असून पशुवैद्यकीय दवाखाना आणि नागरी वस्तीबरोबर यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय आणि नेताजी पालकर विद्यामंदिर चौक ही शाळा आहे. या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. याबाबत चौकच्या सरपंच रितू ठोंबरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार महेश बाल्दी यांनी त्याला मंजुरी दिल्याने त्यांचे सरपंच रितू ठोंबरे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे, तुपगाव ग्रामपंचायतीचे सरपंच रवी कुंभार, उपसरपंच सुयोग भालेकर, रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, भारतीय आरपीआय तालुकाध्यक्ष महेंद्र धनगावकर, विनोद भोईर, अवधूत करमरकर, तुलसीदास डोंगरे, चौक शहर अध्यक्ष गणेश कदम, अशोक पटेल, चौक जिल्हा परिषद अध्यक्ष गणेश मुकादम, सागर देशमुख, सचिन साखरे, स्वप्निल नागावकर, नंदकिशोर सोनावणे, यासीन भालदार, शरीफ भालदार, संदेश मालकर, राकेश ठोंबरे, नरेश ठोंबरे, उमेश दुर्गे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष स्वप्निल ठोंबरे, वडगाव जिल्हा परिषद सरचिटणीस देवा पवार, मनोहर पटेल, दर्शन पोळेकर, चौकचे उपसरपंच सुभाष पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. गाव दौरा होता, मी प्रत्येक बूथवर जातोय त्या हिशोबाने मी या ठिकाणी आलो होतो. आणि या इथे मागे जी नदी आहे त्याला क्रॉस करण्याकरता आपण 55,00,000 रुपयाचा निधीही दिला होता. त्या कॉन्ट्रॅक्टरनी योग्य वेळेत काम न केल्यामुळे ते काम रखडलंय. मी ग्रामस्थांची चर्चा केली, मधल्या काळामध्ये कोणीतरी विरोधातली क्लिप माझ्या या साथीदाराची फिरवली होती, पण त्यांच्याशी आज चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं की याच्यात चूक आमची नसून कॉन्ट्रॅक्टरची आहे. आणि येत्या काळामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टरला शिक्षा करून आपण जो 55,00,000 लाखाचा ब्रिज होता तो त्याच्यावरून गाडी जाईल का मोठी हे साशंकता होती. त्याच्यामुळे तो ब्रिज मोठा करणे, कारण पावसाळ्यामध्ये किती पाणी वाहत आहे त्याची ग्रॅव्हिटी इंजिनियरने घेतली की नाही ते मी आता चेक करून घेतो. परत PWDवाले या वाहत्या पाण्यामध्ये पाठवणार आहे. एक आणि दुसरं, लाईटची व्यवस्था ही आंबेवाडीपर्यंत आली आहे, तिथून 1.5 किलोमीटर आणायची आहे. इथे सोलारची व्यवस्था आहे, पण सोलारच्या व्यवस्थेमध्ये पावसाळ्यामध्ये लाईटच पेटत नाही आणि हा ही अडचण यांनी सांगितली. त्याच्यामुळे लाईट आणि रस्ता, आता आंबेवाडीकडून रस्ताही आंबेवाडी स्मशानापर्यंत FC Act प्रमाणे रस्ता आला आहे. त्याच्या पुढचा 3-2 प्रस्ताव लवकर पाठवून तो 3-2 प्रस्तावही मंजूर करून घेऊ. मी यांना या देवीसमोर शब्द दिलाय की येत्या मे महिन्याच्या एंडपर्यंत पुढच्या पावसाच्या आत तुमच्या गावापर्यंत गाडी घेऊन मी स्वतः येईन, हे मी शब्द दिलाय. आणि सगळ्यांचं समाधान आहे. सर्व तरुण, सर्व महिला यांना विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे, नरेंद्र मोदींवर आहे. ज्या द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातल्या आहेत त्यांना राष्ट्रपती बनवलं, त्या नरेंद्र मोदींच्या पक्षावर सगळ्यांना विश्वास आहे. ज्यांनी राम मंदिर 500 वर्षात मोकळं केलं त्या नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. आणि सर्वजण भारतीय जनता पक्षासोबत राहणार आहेत हा विश्वास त्यांनी प्रकट केला आहे. हेच आजच्या दिवसाचं फलित आहे. धन्यवाद.